नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक उपाय या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला पित्त होणे, छातीमध्ये जळजळ होणे, पोट दुखणे, त्यानंतर जेवणानंतर लगेच टॉयलेटला जायला लागणे किंवा सकाळी आपलं पोट व्यवस्थित साफ न होणे, त्याचबरोबर या सर्व गोष्टींमुळे आपल्या पोटाचा घेर वाढणे, आपलं वजन वाढणे, त्याचबरोबर पोटाची चरबी वाढणे, अशा प्रकारच्या ह्या ज्या समस्या आहेत, तर या समस्या हल्ली प्रत्येकाला जाणवू लागलेल्या आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे आपलं जे दररोजचं राहणीमान आहे, तर ते राहणीमान हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचे तुम्हाला दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे आपलं वजन झटक्यामध्ये कमी होणार आहे, आणि त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे आपल्याला जे पित्त होत असतं, त्याचबरोबर आपल्याला श्वास घेण्यासाठी जो त्रास होत असतो आणि आपल्या छातीवरती जो दाब येत असतो, तर तो सुद्धा कमी होऊन आपल्याला त्याचा आराम मिळणार आहे. मित्रांनो, जर आपल्याला कुठेही त्वचारोग झालेला असेल, काखेत, जांघेत किंवा इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला खरूज, नायटा, गजकरण अशा ठिकाणी जर झालेलं असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचा तो सुद्धा आजार हा पूर्णतः बरा होऊन जाणार आहे. त्याचा जो डाग असतो तो सुद्धा मुळासकट नाहीसा होण्यास याची मदत होते. मित्रांनो, यासाठी आपल्याला ही रेमेडी शेवटपर्यंत पाहायची आहे. व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शंका उरत नाही, आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला हव्या. मित्रांनो, मी ही जी पावडर घेतलेली आहे तर ही पावडर त्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कंपनीचं थोडंसं मध आपल्याला यासाठी आवश्यक आहे. ही जी पावडर आहे, तर ही पावडर एक वेळच्या मिश्रणासाठी आवश्यक असणारी पावडर मी घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं मध घ्यायचं आहे. एक चमचाभर मध आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. मित्रांनो, हे मिश्रण एका वेळेस पुरेसं असं मिश्रण आपण तयार करत आहोत. मित्रांनो, तयार झालेलं हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण आपल्याला सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. पावडरमध्ये आपण फक्त एक चमचाभर मध टाकलेलं आहे, आणि ते जे झालेलं मिश्रण आहे तर ते कोमट पाण्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. आणि कोमट पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटांनी हे मिश्रण सकाळी अमोशेपोटी घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे घेणार आहात त्याच्या आधी आपल्याला तोंड वगैरे धुवायचं नाहीये किंवा दात वगैरे घासायचे नाहीये, तर उठल्या आपल्याला हे मिश्रण प्यायचं आहे. आणि त्यानंतर एक तासाभरात कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाहीये. मित्रांनो, हे असं जर तुम्ही मिश्रण 21 दिवस केलं तर तुमचं जे वजन आहे, तर ते वजन झटक्यामध्ये कमी होत जातं. आपल्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉल आहे तर ते कमी होऊन जातं, आणि आपल्याला जर पित्ताचा त्रास होत असेल तर तो सुद्धा मुळासकट नाहीसा होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्याला जर काखेमध्ये, जांघेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर खरू, गजकरण, नायटा, इसब अशा प्रकारचे जे त्वचारोग होत असतात, तर अशा त्वचारोगांवरती सुद्धा हे मिश्रण अतिशय उपयोगी आहे. हे जे मिश्रण तयार झालेलं आहे, तर हे मिश्रण आपण ज्या ठिकाणी त्वचारोग झालेला आहे तर त्या ठिकाणी हे मिश्रण अशा पद्धतीने लावायचं आहे. शक्यतो रात्रीच्या वेळी जर तुम्ही लावलं आणि सकाळी उठून जर आपण व्यवस्थित आंघोळ केली आणि ते धुवून काढलं, तर आपल्याला एक 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला ह्या मिश्रणाचा फरक पडत असतो. आपला जो त्वचारोग आहे कुठल्याही प्रकारचा, तर तो समूळ नष्ट होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर त्याचा जो डाग असतो, तर तो डाग सुद्धा मुळासकट नाहीसा होऊन जातो. मित्रांनो, आपल्याला हे तयार करण्यासाठी जी पावडर आपण घेतली होती, तर ती पावडर आपल्या सहजपणे उपलब्ध होणाऱ्या घरातील एका मसाल्याच्या पदार्थापासून आपण तयार केली होती. तर तो पदार्थ म्हणजे आपल्याला थोडीशी दालचिनी घ्यायची आहे. हे पहा, ही जी दालचिनी आहे, तर ही दालचिनी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, आणि त्याची ती पावडर आपल्याला बनवायची आहे. 4 ते 5 सालींची एक चमचाभर पावडर आपली तयार होत असते, आणि ती पावडर आपण या उपायासाठी वापरलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन उपायासह. तोपर्यंत धन्यवाद.